पुढची बातमी माझा इम्पॅक्टची आहे. पालघरच्या मोखाड्यामधल्या लोकांचं जीवन जगणं किती कठीण आहे त्याचं वास्तव एबीपी माझानं दाखवलं होतं आणि मोखाड्यातल्या माझाच्या बातमीनंतर आता प्रशासन जागं झालंय. आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, चांगला रस्ता नसल्यामुळे दोन बालकांचा मृत्यू झाला होता. या संदर्भात बांधकाम आणि आदिवासी खात्याचे अधिकारी जिथे ही घटना घडली त्या मरकटवाडीमध्ये पोहोचलेले आहेत. संतोष पाटील आपल्याला अधिक माहिती देत आहे. संतोष, अधिकाऱ्यांकडनं कोणकोणत्या बाबींची चाचपणी केली जाते? ज्ञानदार, नक्कीच. काल आपण जो मरकटवाडीचा ग्राउंड रिपोर्ट दाखवला, अगदी तळाशी जाऊन आपण ती बातमी केली होती आणि ह्याच्यानंतर येथील जे स्थानिक प्रशासन आहे ते खडबडून जागं झालेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभाग, आरोग्य विभाग, ह्या सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत ते आज मरकटवाडीला पोहोचलेले आहेत. अगदी तिथे पाहणी करतायत की इथे ब्रिज कुठे करता येईल, रस्ता कसा चांगला करता येईल किंवा आरोग्य सुविधा ह्या गावाला कशा पुरवता येईल, आणि ह्या बाबतीत सर्व टीम माहिती तिथे पोहोचलेली आहे. त्यांचं नियोजन आहे ते सर्व सुरू आहे आणि ह्याच म्हणजे काही दिवसांनी आरोग्यमंत्री त्याचप्रमाणे आदिवासी विकास मंत्रीही या भागाचा दौरा करणार असल्याची माहिती सुद्धा आपल्याला मिळत आहे आणि त्या दृष्टीने सर्व नियोजन आहे आता ते सुरू झालेलं आहे आणि सर्व अधिकारी वर्ग सुद्धा त्या कामाला लागलेले आहेत. संतोष, धन्यवाद. ताजे अपडेट जाणून घेतो एबीपी माझा. उघडा डोळे, बघा नीट.